नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या बालभारतीच्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा सुरू करणार आहोत पाठाचे नाव आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि लेखक आहेत वसंत जोशी आता या वसंत जोशी यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देते वसंत जोशी हे कथाकार कवी आणि विनोदी साहित्याचे लेखक आहेत त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्ये बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केले आहे त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहे म्हणजे भाषांतर झाले आहे त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत थोडी गंमत थोडी करमणूक आणि निखळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या विनोदी गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे, रेल्वे स्टेशनवर थांबतात त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटींच्या गप्पा सुरू होतात परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे आता मी हा पाठ वाचते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे पुस्तक काढला असेल सर्वांनी इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तास थांबून राहिली गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एर झारा घालू लागले कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले त्यांनी चहा मागवला चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण म्हातारा त्या तरुणाला म्हणाला राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना असं काय काका मला विचारता मी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आताच वापरायला काढलं आहे राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे दहा हजार मोजलेत पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का पण काका तुमच्या पन्नास हजारात इंग्लंडला मी तीन वर्षे कशी काढणार बॅरिस्टर कसा होणार किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील कोट्यधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घानेड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का नको नको तू एक स्वतंत्र बंगलाच घे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख याप्रमाणे तीन वर्षांसाठी पंचेचाळीस लाख लागतील त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख आहे आत्ताच देऊ का नको गाडीत बसल्यावर द्या पण काका एक मोटारही मला लागेल रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का मी चालत कसं जाणार वीस लाख तरी लागतील त्यासाठी ती रक्कम आता याच बॅगेत आहे बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे काका मला सारा युरोप बघायचा सा आहे प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहावं लागेल त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे आईचे चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले ते आहेत आता या माझ्या बॅगेत राजा तू अजिबात काळजी कर करू नकोस तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे आपल्याकडील चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून जे दहा कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले पाच दहा मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं बाप रे त्याची बॅग तिथं नव्हती त्यानं ते त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं ए माझी बॅग कोणीतरी पळवली तुझी पण दिसत नाही म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला आता काय करायचं दोघही किंचळले समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं थ्री टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या आता बसा हरी हरी करत तुमची जाम नुकसानी झाली आहे कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा बॅगा अजून सापडतील आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ नको नको पैशाची गरज नाही माझ्याकडे तीन चार रुपये आहेत त्यात आमचा चहाचा खर्च भागेल तो तरुण प्रवासी म्हणाला पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार त्यात माझ्या मिशा होत्या आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार तो म्हातारा प्रवासी म्हणाला म्हणजे तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं हसले तरुण प्रवासी म्हणाला अहो आम्ही नाटकवाले मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं बाकी काही नव्हतं मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय ते तुम्ही खरंच मानलंत की काय अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो समजला का पाठ मुलांना तुम्ही पण हा पाठ वाचायचाय त्यातले नवीन शब्द लिहून काढा आणि तुमच्या कोण बहीण भावंड असतील किंवा त्यांच्याबरोबर ह्याची ॲक्टिंग करायची या पाठाची एकजण तरुण व्हायचं माणूस आणि एकजण म्हातारा व्हायचा आणि त्यांचे डायलॉग तुम्ही म्हणायचेत कळलं उद्या या पाठाचं स्पष्टीकरण आणि पाठाचा स्वाध्याय आपण पाहू धन्यवाद